महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पंचायत उपसभापतीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. यात वरबगावातील राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गजानन गोंधळे यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आली. याआधी कल्याण पंचायत उपसभापती शिवसेनेचे भरत बोहीर यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली होती. कल्याण पंचायत समितीत एकूण 12 सदस्य असून या लोकप्रतिनिधीचा 6 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो उर्वरित 6 महिन्यांचा कालावधी आहे तो आता संपुष्टात येतो आहे. पण सगळ्या आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे मित्र सगळेच BJP राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिवसेनेचे सगळ्यांनी एकमताने आणि आमचे सदस्य जेवढे आहेत भरत भोईर असतील दळवी असतील म्हात्रे असतील हे सगळ्यांनी सभापती आमच्या भोईबाई सगळ्यांनी ठरवलं की बाबा उर्वरित 6 महिन्यांचा जो कालावधी आहे त्या कालावधीत भाऊ तुम्ही बसलात पाहिजे आणि बसल्यानंतर आपण काहीतरी आपण या पंचायत समितीला काहीतरी वेगळी एक दिशा देऊ शकू. आणि सगळ्यांचाच आग्रह आमच्या तालुक्याचे अध्यक्ष जयराम भाऊमेर असतील आमचे मित्र गोडुंदे सर असतील सदाशिव साशे असतील वंडार शेठ असतील सगळेच सगळ्यांनी एक सांगितलं की भाऊ तू बस आणि त्यांच्या आग्रह खातर मी बसलो. निश्चितच भविष्यामध्ये मला जे काय करता येईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे मी या पंचायत समितीवर नवीन वास्तूसाठी जर मला त्या नवीन वास्तूचं उद्घाटन नाही करता आला तरी आमच्या या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांना आणून या नवीन वास्तूचं मी भूमिपूजन नक्कीच करणार आहे. आणि माझं फक्त तेवढं ध्येय पंचायत समितीला केंद्रामध्ये राज्यामध्ये सगळे तिन्ही पक्षांच्या तुम्ही राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जर तुम्ही लक्ष घातलं म्हणजे लक्ष हे केलं तर तुम्हाला लक्षात येईल का बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे स्थानिक लेवलचं राजकारण आहे. इथं राज्याचं आणि केंद्राचं राजकारण नाही. त्याच्यामुळं आम्हाला एका तालुक्यात जर काम करायचं असेल तिथे आमचे नातेगोती असतील आमची मैत्री असेल हे संबंध सगळ्यात जोपासायचे असेल तर आम्ही तिथं थोडंसं पक्षाचं काम आम्ही राज्य लेवलला विधानसभेला लोकसभेला करू. पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर त्या भागाचा आणि त्या संस्थेचा विकास करायचा असेल तर सर्वांनी एकमताने चाललो तर या संस्थेचा विकास होऊ शकेल. ह्या मताचा मी आहे आणि माझे बरोबर माझ्याच मताची सहमत सगळे सहकारी आमचे आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या आग्रह खातर मी आज उपसभापती पदावर बसलो. मी त्यांचे धन्यवाद मानेल खूप खूप आभार मानेल. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.